मित्रांनो नमस्कार। आजपासून आपण महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांची माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती, आपण सर्व जिल्ह्यांची वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। त्या जिल्ह्यांची महत्त्वाची नद्या असतील, त्या जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळं असतील, अजून काहीतरी त्याचं वैशिष्ट्य असेल, या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। आपण सुरुवात करूया महाराष्ट्रातील 36 जिल्हे। महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यामध्ये हा कोकण विभाग जो आहे, त्या कोकण विभागातील जिल्ह्यांची आपण माहिती सुरुवात करूया। कोकण किनारपट्टी बघा, इथे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राला लागून हा सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या जवळ अरबी समुद्राच्या इकडच्या बाजूला रांगेच्या इथे हे जिल्हे आहेत आणि ते जिल्ह्यांची संख्या आहे 7। म्हणजे कोकणातील एकूण जर तुम्ही जिल्हे पाहिले तर ते 7 आहे। कोणते आहेत? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, असे एकूण 7 जिल्हे कोकणामध्ये येतात। आणि या 7 जिल्ह्यांपैकी आपण आज जिल्हा पाहणार आहोत, तो आहे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्याची स्थापना 13 जून 2014 झाली। हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा निर्माण झालेला आहे। आधी 35 जिल्हे होते, हा 36वा तयार झालेला आहे। ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन हा नवीन जिल्हा निर्माण झाला, महाराष्ट्रातला 36वा जिल्हा पालघर। पालघर जिल्ह्याचं मुख्यालय भाग, पालघर जिल्ह्याचं मुख्यालय पालघरलाच आहे। क्षेत्रफळ भाग 5344 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे। तालुक्यांची संख्या भाग, तालुक्यांची संख्या 8 आहे। कोणकोणते आहेत? पालघर, वाडा, विटंबर, जव्हार, बोखारा, डहाणू, तालसरी आणि वसई विरार, हे एकूण 8 तालुके या पालघर जिल्ह्यामध्ये आहे। या जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये एक महानगरपालिका पण आहे। कोणती महानगरपालिका आहे? वसई विरार। वसई विरार ही महानगरपालिका पालघर जिल्ह्यामध्ये आहे। नद्या बघा, वैतरणा, सूर्या, तानसा, पिंजल आणि दक्षिणेकडे वाहणारी उल्हास त्या महत्वाच्या नद्या आहेत। वसईचा किल्ला आहे बघा, वसईला हा वसईचा किल्ला 1739 मध्ये पेशव्यांच्या काळात, छत्रपती शाहूजी भोसलेंच्या काळात 1739 ला पोर्तुगीजांकडून चिमाजी अप्पा, बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा यांच्या यांनी जिंकला होता वसईचा किल्ला, तो सुद्धा पालघरमध्येच आहे। त्यानंतर भारतातलं पहिलं अणुविद्युत केंद्र, देशातलं पहिलं अणुविद्युत केंद्र कुठे आहे? तारापूर। आणि हे तारापूर कुठे आहे? पालघर जिल्ह्यात। म्हणजे ही पालघर जिल्ह्याची अतिशय महत्वाची माहिती आहे। इथे नकाशात आपण पाहू शकतो, हा कोकण किनारपट्टीचा भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि अरबी समुद्र। तर अशा प्रकारे अतिशय 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण हा व्हिडिओ बनवलाय आणि या जिल्ह्यातल्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल। आपण त्या सर्व बाबी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून आपल्याला कुठल्याही परीक्षेकडे विचारलं तर त्या दिवशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आपण हा व्हिडिओ आणि यासारखे 36 व्हिडिओ, 36 जिल्ह्यांचे 36 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते पण आपण आवर्जून पाहावेत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।